नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला। तर बघा काय परिपत्रक आहे। राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत 9 सप्टेंबर 2024 आलेलं परिपत्रक आहे। याच्यात काय म्हटलेलं आहे, काय शासनाने झालेलं आहे, केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा नियम निवृत्ती 1972 लागू करण्याचा एक वेळ पर्याय वन टाईम ऑप्शन देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारकास कल्याण विभागाच्या संदर्भातील क्रमांक 3 कार्यालयीन आदेश आपल्या ज्ञापनान्वये निर्णय घेण्यात आला। केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत, तथापि त्यांची पदभरती जाहिरात अधिसूचना दिनांक 1/11/2005 पूर्वी निर्गमित झालेले असे राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ वन टाईम ऑप्शन संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णय देण्यात आलेला आहे। वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यालयाकडून तत्कालीन सहाय्यक कार्यकारी अभियंता गट अ व सहाय्यक अभियंता श्रेणी एक या संवर्गात दिनांक 1/11/2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासनसेवेत प्रथम नियुक्ती करण्यात आलेल्या व सध्या अधीक्षक अभियंता स्थापत्य कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गात कार्यरत असलेल्या पात्र अधिकाऱ्यांचे अर्ज विकल्प शासन मंजुरीस्तव सादर करण्यात आलेले आहेत। सबब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक अभियंता स्थापत्य व कार्यकारी अभियंता नागरी या संवर्गातील अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्याची बाब शासनाची विचारधीन होती, तर पुढीलप्रमाणे आता शासनाने झालेला आहे। काय शासनादेश, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अधीक्षक अभियंता स्थापत्य कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गात सध्या कार्यरत असलेल्या व खालील विवरणपत्र दर्शन झालेल्या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या सेवेतील प्रथम नियुक्ती महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2004 जाहिरात 15 सप्टेंबर 2004 म्हणजे 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित केल्यानुसार महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट मध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता गट व सहाय्यक अभियंता श्रेणी 1 या पदावर अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम विभाग शासन आदेश क्रमांक 14/9/2007 व शासन आदेश 14/9/2007 अनुसार नियुक्ती देण्यात आली आहे। सबब अधिकाऱ्यांनी जुनी निवृत्ती योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय वित्त मुदतीत सादर केलेला आहे। सबब वित्त विभागाच्या संदर्भातील 2 फेब्रुवारी 2024 रोजी शासनातील तरतुदीनुसार वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या 141 अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन अंशराशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे। उक्त अधिकाऱ्यांना वित्त विभाग शासनाने दिनांक 2/2/2024 जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यामुळे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली मधील खातेसंबंधी अधिकाऱ्यांच्या कार्यालय प्रमुख तात्काळ बंद करावं। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या शासनाने हा जुनी पेन्शनबाबत, तर आपल्याला समजलं असेल की कुठल्या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे। तर बघा व्हिडिओ समजला असेल, आवडशील लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।